रोहनामध्ये दोन पारधी गटात पैशावरून राडा, एकाचा मृत्यू. पैशांचा वाद उफाळून येत दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील निमकवळा फाट्यावर घडली. यात एका युवकाचा मृत्यू झाला असून एका वृद्ध महिलेसह दोघे गंभीर झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील रोहना शिवारातील पारधी वस्तीमध्ये तालुक्यातील पेन सावंगी येथील पारधी समाजातील तीन पुरुष व चार महिला शांताबाई प्रकाश पवार यांच्या घरी पैशाच्या वादावरून धडकले होते. यावेळी दोन्ही गटात वाद होऊन हाणामारी झाली. प्रकरण वाढत जाऊन देशी कट्टे बाहेर निघाले होते. गोळीबारात शांताबाई पवार वय वर्ष 65 यांच्या पायाला तर विलास प्रकाश पवार वय वर्ष 52 यांच्या हनुवटीला गोळी लागली. तर पेन सावंगी येथून आलेल्यांपैकी राजेंद्र सोनू भोसले वय वर्ष 35 हे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्वरित जखमींना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून राजेंद्र भोसले यांना मृत घोषित केले तर इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेने रोहणा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून 11 ते 12 जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. अंदाजे 6:12-12 वाजता दुपारी आम्हाला माहिती मिळाली की गाव रोहना येथे काही पारधी लोकांमध्ये मारामारी चालू आहे, भांडण चालू आहे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही खामगाव ग्रामीण पी आय त्यांचा स्टॉप हा प्रथम रवाना केला. त्याच्यासोबतच आम्ही सुद्धा रवाना झालो आणि तिथं जाऊन पाहिले असता रोहना पारधी बेड्यावरती जिल्ह्यातीलच अमलापूर पोलिसी अंतर्गत पेन सावंगी येथील काही पारधी समाजाचे लोक येऊन त्यांच्यामध्ये पैसे देण्या घेण्याच्या व्यवहारावरून त्यांच्यात काही वाद झाला आहे आणि त्या वादामध्ये दोन्ही गटाकडल्या लोकांनी एकमेकांना भरपूर मारहाण केली आहे. त्यामध्ये पेन सावंगी येथील राजेंद्र भोसले हा व्यक्ती मयत झालेला आहे. त्याचप्रमाणे रोना पारधी बेड्यावरील विलास पवार व शांताबाई प्रकाश पवार ह्या दोन जखमी झालेल्या आहे. यामध्ये त्याच्या सांगण्यावरून पिस्टनसारख्या दिसणाऱ्या एका वस्तूने काही फायर केला असं त्यांनी नमूद केलेलं आहे. या सर्व दोन्ही घटनेबद्दल पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथे अपराध नंबर 426 व 427 असे दोन गुन्हे, एक खून खुनाचा प्रयत्न असे दोन गुन्हे विथ राईट सह दाखल आहे. सदर दोन्ही गुन्ह्याचा तपास पोनी शेगा खामगाव ग्रामीण श्री वाघ व पोनी गाडेकर हे करीत आहे. जवळपास 10 ते 12 आरोपी ताब्यात घेतलेले आहे. त्यांची अटकेची कारवाई वगैरे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, बुलढाणा.